राजकारणामध्ये यशस्वी एंट्री केलेल्या रोहित पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये मोठी जबाबदारी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। रोहित पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष पद दिले जाण्याची चर्चा सध्या होतीय। रोहित पाटील यांना आगामी विधानसभेमध्ये तिकीट मिळण्याचाही कयास वर्तवला जातोय। कुलदीप माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, राजकारणामध्ये यशस्वी एंट्री केल्यानंतर आता वाटचाल यशस्वी घौडदौडीच्या दिशेने होताना दिसतेय, काय अंदाज बांधले जात आहेत? नक्कीच प्रज्ञा, ज्या पद्धतीनं कवठेमंकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांनी खऱ्या अर्थानं करिश्मा घडवून आणला आणि त्यानंतर पक्षामध्ये ज्या पद्धतीनं आरारावांचा वारसा होता त्याशिवाय त्यांचं वैयक्तिक देखील वजन या यशानंतर वाढलंय, त्यामुळं रोहित पाटील यांच्यावरती राष्ट्रवादी पक्षामध्ये मोठी जबाबदारी मिळेल असे संकेत काही दिवसापूर्वी मिळत होते। मात्र आता जे या निकालानंतर चित्र आहे त्यामध्ये स्वतः कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोहित यांना मोठं पद मिळत जावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती। आता खास करून रोहित पाटील यांना राष्ट्रवादीचं युवक प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची चर्चा आहे आणि त्याला काही त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी देखील दुजोरा दिला आहे, त्यामुळे आपण पाहतोय राष्ट्रवादीला एक तरुण चेहरा सांगली जिल्ह्यातून पुन्हा मिळतोय आणि त्याला राष्ट्रवादी देखील राज्यस्तरावरचं काम करण्याची संधी लवकरच देईल अशी शक्यता आहे। प्रज्ञा, कुलदीप धन्यवाद अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।